राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं नर्सिंग प्रशिक्षणासाठी अर्ज मागवलेत, मात्र विवाहित महिलांसाठी एक अजब अट घालण्यात आली. प्रवेश हवा असेल तर नवऱ्याचं संमतीपत्र अर्जासह देण्यास सांगण्यात आलंय. पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतीक असलेली ही अट रद्द करण्याची मागणी होती. नर्सिंग शिकायचं असेल तर नवऱ्याचं पत्र आणा. विवाहित महिला उमेदवारांसाठी अजब अट. आरोग्य विभागाकडून समानतेच्या हक्काला हरताळ. 2 वर्षांच्या नर्सिंग प्रशिक्षणासाठी ANM आणि 3 वर्षांच्या प्रशिक्षणासाठी GNM या अभ्यासक्रमांसाठी जिल्हा स्तरावर अर्ज मागवले जात आहेत. आरोग्य विभागाअंतर्गत होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी विवाहित महिला उमेदवारांसाठी एक अजब अट घालण्यात आली आहे. प्रवेश अर्जासोबत पतीचं संमतीपत्र आवश्यक असल्याचं माहिती पत्रकात नमूद करण्यात आलंय. प्रशिक्षणाच्या ठिकाणी राहावं लागत असल्यानं अनेकदा कुटुंबियांकडून दबाव येतो आणि प्रशिक्षण अर्धवट सोडलं जातं. त्यावर हा अजब तोडगा काढण्यात आलाय. ही अट पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याचं प्रशासनाचं म्हणणं असलं तरी याविरोधात आता नर्सिंग संघटनांनी आवाज उठवलाय. जेंडर इक्वॅलिटीच्या ज्या आपण गोष्टी करतो तर ह्या बाबतीत जर आपण जर पतीचं संमतीपत्र घेतलं आणि जर तो हो म्हणतोय त्यानंतर तुम्ही जर त्याला शिक्षणाला हो म्हणणार असेल तर मग इथे जेंडर बाय इक्वॅलिटी कुठे येते? म्हणजे तो पूर्णतः निर्णय हा तिच्या पतीवर अवलंबून असेल. हा नियमच आपल्याला रद्द करण्यात यावं आणि तो तिथून जो काही क्लॉज टाकलेला आहे ते काढण्यात यावं, यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू की हा तिथे तो शिथिल करण्यात यावा आणि जो महिलांचा जो अधिकार आहे तो महिलांना पूर्णतः स्वतःचं डिसिजन तिथे घेता यावं. सरकारनं या मागणीची योग्य दखल घेऊन लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. राजेश टोपेंची बोलले, त्यांनी देखील मला हे सांगितलं की हे अतिशय आश्चर्यकारक आहे की असं काहीतरी बाहेर येत आहे. हे जर असं असेल तर हे नक्कीच बदललं गेलं पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करेन. स्त्री पुरुष समानता हा केवळ गप्पांचा विषय नाही तर कृतीमधून ही समानता दिसली पाहिजे. त्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणं आवश्यक आहे आणि शासन प्रशासनानं तर यात अग्रणी असलं पाहिजे. शिक्षणासाठी सावित्रीच्या लेकींना नवऱ्याची परवानगी आणण्याची सक्ती करणारा हा नियम तातडीनं बदलला जाईल ही अपेक्षा. कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. Zee 24.